गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये. आणि आता सकाळ झालेली आहे आणि दीदी बघ काय करते. दीदी पिते चहा आणि आता आमचा झालेला आहे नाश्त्याचा टाइम आणि आम्ही आता करतो नाश्ता. तर आपण भेटूया थोड्या वेळामध्ये, स्टे ट्यून गाईज. आता प्रांजल आलेली आहे. प्रांजल आता जायला कॉलेजमध्ये. काय आहे का प्रांजल? ट्रेडिशनल डे आहे आणि तिने आता साडी घातलेली आहे. तर बघूया आपण तिचा नंतर मेकअपचा लुक. तुम्ही बघू शकता प्रांजलचा फायनली लुक कसा वाटते तुला? मस्त. हॅलो गाईज, आणि आज आपल्याकडे आणलेले आहेत वारड्या. वारड्या म्हणजे शिंप्या. आणि मी तुम्हाला शिंप्यांची भाजी बनवून दाखवते कशी बनवतात ती. तर चला बघूया. या आहेत वारड्या. आमच्याकडे यांना वारड्या बोलतात किंवा शिंप्या पण बोलतात. आणि या मी आहेत त्या पाण्यामध्ये उकळवलेल्या आहेत आणि एक बाजू त्यांची काढलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता ही एक बाजूच फक्त घ्यायची आहे. तर आता आपण बघूया वारड्यांची भाजी. यामध्ये मी टाकलेलं आहे तेल, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण. आणि याच्यामध्ये आपण आता टाकूयात लाल तिखट मसाला. हा घरगुती लाल तिखट मसाला आहे. मी 2 चमचे घालते. 1 चमच हळद. चवी पुरता मीठ. आणि यामध्ये आता आपण घालूया आपल्या जे शिंप्या. एकदमच टाकायचं नाही कारण की याच्यामध्ये घाण असते आणि ती त्याची भाजीमध्ये त्याच्यामध्ये ज्या आपण शिंप्या उकडून घेतलेलं त्याचं पाणी आहे ते थोडं पाणी घालूया याच्यामध्ये. पाणी आपण घातलं आहे आणि त्याच्यामध्ये घालूया आपण शेवग्याच्या शेंगा. शेकट्याच्या आम्ही बोलतो, तुम्ही काय बोलता ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि याच्या मी अशा जुड्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि याच्यावर झाकण ठेवूया. आणि हे पाणी जे उरलेलं आहे ते झाकणामध्ये घालूया. आणि हे मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 चमच कारण की हे भाजीमध्ये टाकल्यानंतर रस्सा थोडासा जाड होतो आणि छान लागते शिंपल्याची भाजी.
आणि ते तीन चिंचा घेतलेले आहे, चिंचाचं गोड तर आपण बघूया आपली भाजी। आपले शेंगा शिजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया चिंच आणि जे आपण तांदळाचं पिठाचं पाणी केलेलं आहे ते। तर गाईस आणि दीदी एकटीच आहे, बघूया काय करते ती। आज सुट्टी आहे आणि तीर्थ पण बाहेर गेलेली आहे, तर काय चाललेलं आहे, काय करते दीदी? आणि गाईस तुम्ही बघू शकता दीदीचा पसारा, हा बघा पूर्वर पूर्ण बेडवर हिने पसारा केलेला आहे। काय एवढा पसारा केला आहे तू? सर्वावर चल, उचल सर्व, हे काय केले आहे? हा काय केलं तू बाबू? हे बघा गाईस, इकडे खिडकीवर वगैरे हे कसले ग्लास भरले? कोणती माणसं येणार आहेत तुझ्याकडे? बॅग वगैरे घेऊन चालली कुठे तू? हा स्कूल मध्ये, आज स्कूल मध्ये सुट्टी आहे तर बघा तिला स्कूल मध्ये जायचं आहे। खोटांची स्कूल पण असते का? तुम्ही बघितलं ना, ह्या आईचा रोजचाच पसारा असतो, अशी वेडी मुली आहे, रोज पसारा करते घरामध्ये। चाललेली आहेत कुठे का चालली? ती बाई तिकडे चप्पल, दीदी कंटाळून चाललेली आहे दुकानामध्ये। दीदी पृथ्वी, घरामध्ये तीर्था नाही मिळत, तीर्था गेलेली बाहेर आणि त्याच्यामुळे ती खूप कंटाळलेली आहे आणि आता ती गेली आहे दुकानामध्ये डॅडीच्या सोबत। चल त्याला भेटूया, आपली रेसिपी बघूया काय काय। तर आता आपण आपली भाजी चेक करून घेऊया। आणि याच्यामध्ये आपण जे केलेलं होतं तांदळाचं पीठ ते घालून घेऊया, जेणेकरून आपला रस्सा जाड होणार। आणि आपल्या शेंगा थोडे शिजले, त्याच्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये चिंच। आपले शेंगा वगैरे झालेले आहेत आणि आपण याच्यामध्ये घालूया चिंच सगळं। आणि एक उकाळी काढून घेऊया। आणि आपली शिंप्यांची भाजी पूर्ण रेडी झालेली आहे। आणि गाईस आमची चिंच थोडीशी काळी आहे त्याच्यामुळे आपल्या भाजीचा रंग बदललेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकते थोडीशी कोथिंबीर। आणि आपली भाजी वगैरे रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता या शेंगा ते निघालेल्या आहेत आणि शिंप्या पूर्णपणे झालेली आहे, पण आपली चिंच काळी असल्यामुळे भाजीचा कलर थोडा चेंज झालेला आहे। आता आपण आणि आता आपण गॅस बंद करूया।
त्यासोबत माझा भात पण तयार झालेला आहे.